शंकर येथील नागफणी पॉइंट वरून अज्ञात जोडप्याचा सुमारे 500 फूट दरीत पडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. महाशिवरात्री असल्यामुळे भीमाशंकर येथे भाविकांची अलोट गर्दी होती. तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यावेळी दुपारी नागफणी पॉइंट वरून एक तरुण आणि तरुणी 500 फूट दरीत कोसळले असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत खेडचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी कर्मचाऱ्यांसह नागफणी पॉइंटवर गेले. दुर्बिणीद्वारे त्यांनी पाहिले असता एका तरुणीचा मृतदेह तिथे दिसून आला. मात्र दरी 500 फूट खोल असल्यामुळे आणि झाडी असल्याने तरुणाचा मृतदेह दिसून आला नाही. मदत कार्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी NDRF च्या जवानांना माहिती दिली. घटनास्थळी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, वन विभागाचे अधिकारी दाखल झाले. अंधार झाल्यामुळे मदत कार्य सुरू करता आले नाही. दुपारी 4 वाजता सुमारास सागर बोंबे राहणार शिरूड यांनी पुणे ग्रामीण कंट्रोलला फोन केला की नागफणी कड्यावरून जे भीमाशंकरच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर आहे अशा नागफणी कड्यावरून एक पुरुष आणि एक महिला खोल दरीत पडलेले त्यांनी ते प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. ही बातमी मिळाल्यानंतर प्रथम आम्ही सर्व पोलीस घटनास्थळी आलो. घटनास्थळीवरतून आम्ही सर्च घेतला असता साधारणतः 300 ते 400 फूट अंतरावर एक महिला प्रेत दिसून आलेला आहे. परंतु त्यासोबत असलेल्या पुरुषाचं प्रेत वरतून काही दिसत आलेलं नाही. काल आम्ही NDRF टीम तसेच गिर्यारोहक यांना कळवलेलं आहे, परंतु आमच्या पोलिसांनी खाली जाण्याचा प्रयत्न केला, खोल दरी असल्या कारणाने शोध घेता आला नाही. रात्र झाली त्यामुळे आज परत शोध मोहीम सुरू केलेली आहे. त्या आम्हाला मदतीला सह्याद्री फाउंडेशन शिवदुर्ग गिर्यारोहक हे आलेले आहेत. तसेच NDRFचं पथकही थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहे आणि त्यांनी ते कशा प्रकारे पडलेले आहेत दरीमध्ये नेमकं कारण काय आहे हे त्यांचं प्रेत मिळाल्यानंतरही स्पष्ट होईल, किंवा त्यांचे मोबाईल किंवा पर्समध्ये काही चीज वस्तू मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या वारसाचा शोध लावून याप्रमाणे पुढील चौकशी करेल.